शरद पवार एक मिनिट, शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, ते देशाचे नेते आहेत, पण आपल्या सगळ्यांना माहित आहे ते जेव्हा काही भाष्य करतात त्याच्या नेमकं विरुद्ध होत असतं, त्यामुळे आमचं सरकार पूर्ण 2.5 वर्ष चालेल, पुढच्या 5 वर्ष परत निवडणुकीत आम्ही येऊ, आणि जास्ती मी पुढचं सांगत नाही तर बाकी लोक बोलतात तसं एकनाथ शिंदे बोलतोय असं होईल, पण 2.5 वर्ष हा पूर्ण कार्यकाळ सक्सेसफुली सरकार पूर्ण करेल, आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आमचे 165 आहेत, ते मगाशी मी सभागृहात बोललेलो आहे, आम्ही दोघं जण आहोत, त्यामुळे 100-100 दोघांचे पकडा. ते उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली. नाही असं बघा, असं बघा, याच्यामध्ये आम्ही कुठल्याही विरोधी पक्षाने घेतलेला निर्णय सरसकट रद्द करणार नाही, केलेलाही नाही, पण जिथे काही घाई गडबडीमध्ये जे काही निर्णय, म्हणजे आता तुम्हाला माहित आहे आम्ही येणार त्याच्या आधी 160 GR काढून मोकळे झाले, अरे त्याचं काय तपास विपास त्याचे नियम बियम काय आहेत की नाही, त्यामुळे जे काही आहे ते नियमानुसार होईल, कुठल्याही सूडबुद्धीने आकसापोटी बाबा ते सरकार आता नाही म्हणून आम्ही काहीतरी चुकीचं काम करणार नाही, नियमानुसारच आम्ही काम करणार. ऐसे कुछ डिसीजन है जो पिछले गवर्नमेंट का आपको लग रहा है वो ठीक नहीं है, उसको आप ओवरटर्न करने वाले? वो अभी कैबिनेट में आने के बाद बताएंगे, आपको पता चलेगा. आरे का मुद्दा उपस्थित केला, काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की बुलेट ट्रेनला प्राधान्य दिलं जाईल. तिसरा जो महत्वाचा प्रकल्प आहे नाणार प्रकल्प, त्याबाबत या सरकारची भूमिका काय आहे? तुम्ही आता तिथल्या शेवटी बघा, स्थानिक पातळीवर जनतेला जे पाहिजे, जनतेच्या विकासासाठी जे पाहिजे, त्या भागातला विकास, त्या भागातल्या नोकऱ्या, तिथलं सगळं व्यापार उद्यम वाढेल, अशा प्रकारे तिथं त्यांच्याशी बोलूनच आपण निर्णय घेऊ ना. कुठलाही निर्णय सरकार ठोकणार नाही. अभी बताया ना, अभी थोडा हम लोग सांस तो लेने लो हमको बाद में. अरे तुम्ही लगे तिकडे नाव सांगाल, मी येणार नाही. सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.